प्रशासनामार्फत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. यानुसार रविवारी वेंगुर्ला इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणचे नदी ओहोळ तुडुंब भरून वाहत होते. या पावसामुळे तळवडे होडावडे या गावांना जोडणाऱ्या नदीच्या पुलावर सकाळी 8:30 पासून सायंकाळी उशिरापर्यंत पाणी असल्यानं सावंतवाडी तुळस मार्गे वाहतूक बंद होती. हे पूल सखल असल्यानं पावसात नेहमीच्या पुलावर पाणी येतं. तसेच या पावसामुळे वेंगुर्ला येथील सुभाष अनंत राणे यांचा मांगर पडून सुमारे 32,500 रुपयांचं नुकसान झालंय. तर शिरोडा येथील परपवाडा इथं पायवाटेवर वडाचं झाड साळगावकर यांच्या गडग्यावर पडल्यानं त्यांचं सुमारे 5,000 नुकसान झालंय. अशी माहिती वेंगुर्ला तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे. या पावसामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यानं शिरोडा बायपास रोड इथं धानजीवाडीच्या बाजूला असलेल्या दुकानात पाणी शिरून नुकसान झालंय. तसेच शिरोडा बायपास कडून अवि बावडेकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला पाणी जाण्यासाठी गटार नसल्यानं रस्त्यावर पाणी साचलं होतं. याबाबत प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपंचायतीनं लक्ष देऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांमधून होते. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.